येवला तालुक्यातील धुळगाव येथे पंचायत समिती धुळगाव गण येवला अंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा 2 दिवसीय प्रशिक्षण नुकतंच धुळगाव येथे पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. ही चामुची प्रार्थना हे चामुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही प्रार्थना घेऊन या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. शासनाचा मार्गदर्शक सूचनांनुसार 15वा वित्त आयोग व इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आराखडे पोर्टलवर भरण्यासाठी उपलब्ध न निधीचा संबंधित व असंबंधित निधीचं वर्गीकरण करून 9 संकल्पना आधारित आराखडा तयार करण्यासाठी 2 संकल्पना संबंधितांसाठी तर किमान 1 संकल्पना असंबंधितांसाठी निवडून 1 वर्षात किमान 1 संकल्पना असंबंधितांसाठी निवडून 1 वर्षात किमान 50% उपक्रम निवडण्याचं बंधन घालून देण्यात आले. याबाबतची माहिती ग्रामपंचायत विकास आराखडा 2 दिवसीय प्रशिक्षणाचे प्रशिक्षक म्हणून असलेले देवचंद शिंदे यांनी दिली. यावेळी श्रीमती योगिता निर्भवणे तसेच विस्तार अधिकारी सुनील मारवाडी ग्रामविकास अधिकारी सोमनाथ वडतिके गोपीचंद खैरे तुळशीराम कदम यांच्यासह धुळगाव गणातील सर्वच आशा सेविका अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक सरपंच उपसरपंच सदस्य सामाजिक कार्यकर्ते संतोष गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला. स्टार 24 फास्ट न्यूज.